हे पहा, मी तुम्हाला सांगितलं एवढे लालची एवढे स्वार्थी मी पाहिले नाही. जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी एकमेव कंपनी आणली शिप्टा नावाची नांदेडला. केवळ त्या भागातले जे तुप्पा भागातले जे कष्टकरी होते ते मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते, त्यावेळेस ते कष्टकरी तत्कालीन वेगळ्या पक्षाला मतदान करण्यासाठी उत्सुक होते. कामगार चळवळ वेगळ्या पक्षाची होती म्हणून ती शिप्टा सुद्धा बंद पाडला. पाण्याच्या बाबतीमध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा शंकररावच्या काळात तेच झालं. अशोक चव्हाणच्या काळामध्ये तर आदर्शच्या बाहेर अशोक चव्हाण जाऊ शकले नाही, विलासरावांच्या काळामध्ये सानंदाच्या बाहेर जाऊ शकले नाही. त्याचं कारण असं होतं की राज्य मोठं होतं, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक मोजल्या जायचे, शिरगंती केली जायची आमदारांची. मग विदर्भातले काही जिल्हे असतील, मग काही मराठवाड्यातले काही जिल्हे असतील, हे मिळून ते बेरीज करून गलिच्छ राजकारण करण्याची संधी होत होती. सामान्याला आवाज नव्हता आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पुढारी शरद पवार आणि चव्हाण कुटुंब आणि विलासराव देशमुख कुटुंब हे तीनच या बाबीला मराठवाड्याला मराठवाड्याचे मारेकरी आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वांकष विचारानंतर अभ्यासानंतर खनिजाच्या अभ्यासानंतर सर्वांकष अभ्यासाच्या नंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो. कोणाच्या बापात दम आहे का बघतो? अरे बापाच्या दम जरा तुमच्या जर दम असताना तर तुम्ही आता मी आक्रमक बोलू नये परंतु आजपर्यंत ती याचिका आमचीच आहे. कोणती? जी बाळ ठाकरेंची जी समाधीची याचिका आहे, जी शिवाजी पार्कवर होऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी पार्क म्हणलं पाहिजे तिथं होऊ शकत नाही, ती याचिका सुद्धा आमची आहे. आतापर्यंत तुम्ही स्वतःच्या वडिलांना न्याय देऊ शकला नाहीत तर ते काय श्रद्धाला न्याय देऊ शकतील? ते काय श्रद्धाचा आवाज होऊ शकतील? ते होऊ शकणार नाहीत. आम्ही आवाज होत की आमची भगिनी होती. हाथरस प्रकरणी काय झालं? केंद्र सरकारला तेव्हा सुबोधीवर आपण गुन्हा दाखल